राज्य के मुख्यमंत्री एकनाथ शिंदे और उप मुख्यमंत्री अजीत पवार में बैठक हुई, जिसमें राज्य के दूसरे उप मुख्यमंत्री फडणवीस नहीं थे। इस पर प्रतिक्रिया देते हुए वडेट्टीवार बोले कि बारामती में अजीत पवार के बैनर पर डाला गया काला पर्दा। कल हुई संयुक्त प्रेस कॉन्फ्रेंस में अजीत पवार ने एक बार भी मुख्यमंत्री की तरफ नहीं देखा है। सभी के चेहरे उतरे हुए थे। कोई चमक नीति यानी वापसी की यात्रा शुरू हो गई है या इस यात्रा का अधिकतम लाभ उठाने का प्रयास जारी है। त्यांचे बॅनर फाडले जात आहेत, त्यांच्या बॅनरवर काळा पडदा टाकला जातो आहे। ते खुद्द बारामतीमध्ये काल त्यांची संयुक्त प्रेस झाली, त्यामध्ये अजित पवारांनी एकदाही मुख्यमंत्र्याकडे बघितलं नाही। सगळ्यांचे चेहरे पूर्णतः पडलेले होते, त्या चेहऱ्यावर तेज नव्हता। सत्तेच्या खुर्चीवर बसणाऱ्यांना चेहऱ्यावर तेज दिसतो, चेहरे पडलेले आहेत। परतीचा प्रवास सुरू झाला आहे। या प्रवासामध्ये अधिकाधिक काय मिळवता येईल यासाठी हा सगळा वाद सुरू आहे। श्रेयवाद कोणी कितीही काही म्हणोत, पण श्रेयवादाची लढाई आणि सत्तेच्या लढाईमध्ये कमजोर कमकुवत दुवा जो असतो त्याला बाजूला सरण्याचा प्रयत्न आता सुरू झाला आहे। कदाचित त्यामध्ये पहिला नंबर हा अजित पवारांचा असेल आणि दुसरा नंबर त्यानंतर एकनाथ शिंदेचाही असेल।